हाय फ्रेंड्स, नमस्ते। आज आपण पाहणार आहोत कोल्हापुरी ठेचा। मी जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा हां। आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट जरूर करा। बाकी काही नको, पण ठेचा म्हटलं की झालं, तिथं पंचपक्वानसुद्धा फिके पडेल। ते पण इझी आणि फक्त 5 वस्तूपासून झणझणीत कोल्हापुरी ठेचा। तोंडाला पाणी आले ना। चला तर पाहूया कोल्हापुरी ठेचा। वेलकम टू माय चॅनल प्रशांवी मल्टी व्लॉगिंग। 20 ते 25 मिनिटच्या तुकडे करून तेलावर भाजून घेणे। फक्त 5 इन्ग्रेडियंट्स टाकून खूपच छान आणि झणझणीत असा खरडा तयार होतो। मिरच्या थोड्याच प्रमाणात भाजायच्या, जास्त भाजल्या गेल्या तर खरड्याला काळा कलर येतो। 25 लसूण पाकळ्या घालायच्या। यामध्ये लसूण खूप घालणे गरजेचे आहे, कारण की लसूणमुळे खरड्याला खूप छान अशी चव येते। अर्धा चमचा जिरे घालणे। हळूहळू एक एकच वस्तू घालत घालत ठेचा चेचत राहायचा। या 5 वस्तू घातल्यानंतर खरंच काहीच घालायची गरज नाही खरड्यामध्ये, खरडा खूप छान होतो। त्यामध्ये कोथिंबीरचे प्रमाणही जास्त ठेवायचे, त्यामुळे अप्रतिम कलर येतो आणि वासही खूप छान येतो। खरड्यामध्ये नेहमी मोठे मीठ घालायचे, त्यामुळे खरड्याला भन्नाट अशी चव येते। अर्धा चमचा हिंग टाकायचा। अशा प्रकारे सोप्या पद्धतीने आणि झणझणीत खरडा नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।